नमस्कार माझ्या बालमित्रांनो, आपण पाठीमागच्या तासाला पाहिलं की एखाद्या पदार्थाला उष्णता दिली किंवा त्या पदार्थामध्ये असणारी उष्णता आपण काढून घेतली तर काय होतं, जो पदार्थ आहे त्या पदार्थाची अवस्था बदलते. म्हणजेच तो पदार्थ एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेमध्ये रूपांतरित होतो. असे जे काही पदार्थ आहे त्याचं अवस्थांतर होत असताना सुद्धा त्याचे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे जे उपयोग आहे ते उपयोग झालेले पाहायला मिळतात. आहे की नाही? मग असे जे अवस्थांतर एखाद्या पदार्थाचं होत असताना मग आपल्याला त्याचा काय उपयोग होतो? तर साधारणतः पहा की तुम्हाला सर्वांना माहीत आहे की पॅराफिन वॅक्स, ज्याला तुम्ही मेण म्हणता, मग आता हे जे मेण आहे हे आपल्याला तुम्ही द्रव अवस्थेमध्ये पाहिलं, स्थायू अवस्थेमध्ये पाहिलं आणि वायू अवस्थेमध्ये जाताना सुद्धा आपण अभ्यासलेलं आहे. मग या मेणाचे किंवाच त्यालाच आपण पॅराफिन वॅक्स म्हणतो, याचं एका अवस्थेमधून दुसऱ्या अवस्थेत अवस्थांतर होताना उपयोग काय होतो? तर त्या मेणापासून आपण काय बनवतो? मेणबत्त्या तयार करतो. बरोबर? त्यानंतर तुम्हाला कार्बन डायऑक्साइड वायू माहिती आहे, मग हा गोठलेल्या अवस्थेतील कार्बन डायऑक्साइड जरा तुम्ही शुष्क म्हणजे बर्फ, शुष्क बर्फ म्हणजे कळलं की बर्फ हा मध्ये मोठ्या प्रमाणात काय आहे? गोठलेला कार्बन डायऑक्साइड आहे. मग याचा उपयोग कशासाठी होतो? तर तुमचं आवडतं खाद्य आईस्क्रीम तयार करताना किंवा ते जे आईस्क्रीम आहे हे आईस्क्रीम थंड ठेवण्यासाठी या कार्बन डायऑक्साइडचा उपयोग केला जातो. त्याचप्रमाणे द्रव नायट्रोजन, मग याचा उपयोग कशासाठी होतो? तर जो द्रव नायट्रोजन आहे, वायू आहे तो, तर रक्त पेशी आणि पशूंचे जे रेत आहे हे टिकून ठेवण्यासाठी द्रवरूप नायट्रोजनचा उपयोग केला जातो. म्हणजे पहा, नायट्रोजन तुम्हाला वायू अवस्थेमध्येही दिसेल आणि द्रव अवस्थेमध्येही दिसेल. त्यानंतर तुम्हाला सर्वांना परिचित असणारी वाळू किंवा ज्याला तुम्ही रेती म्हणता, मग या रेतीचं अवस्थांतर करून त्यापासून काय बनवतात? तर मोठ्या प्रमाणात रेतीला उष्णता देऊन, म्हणजे वाळूला उष्णता देऊन ती वितळवली जाते आणि वितळवून या वाळूपासून काच तयार केली जाते. त्यानंतर तुमच्या सर्वांच्या म्हणजे तुमच्या बहुतेक लोकांना आवडतात ते म्हणजे दागिने. मग हे जे दागिने आहेत हे कशापासून बनवतात माहिती आहे? तर प्रामुख्याने सोने आणि चांदी या धातूपासून दागिने बनवले जातात. म्हणजे सोने आणि चांदी या धातूंना वितळवून, म्हणजे एका अवस्थेतून, आता सोने आणि चांदी स्थायी रूप आहे, मग त्याला वितळवून त्याचं द्रवामध्ये रूपांतर करतात आणि द्रव अवस्थेमध्ये आणून त्याच्यापासून वेगवेगळे दागिने तयार केले जातात, पुन्हा द्रवाला स्थायूमध्ये आणलं जातं. त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये आपल्याला अनेक प्रकारचे साहित्य दिसतं, अवजारे दिसतात, मग त्यापैकी बहुतेक अवजारे, उदाहरणार्थ शेतीचे अवजारे, हे लोखंड या धातूपासून बनवतात. मग लोखंड आपल्याला कुठे, हा जो धातू आहे हा स्थायू अवस्थेमध्ये दिसतो, मग त्याला आकार देण्यासाठी काय केलं जातं? तर तो मोठ्या प्रमाणात उष्णता दिली जाते आणि ठराविक तापमानाला हे लोखंड सुद्धा वितळतं आणि लोखंडाचं रूपांतर द्रव अवस्थेमध्ये होतं. आणि या द्रव अवस्थेमध्ये आलेला जो वायू लोखंड आहे किंवा हा धातू आहे, या धातूला विशिष्ट साच्यामध्ये टाकून त्याच्यापासून विशिष्ट आकाराच्या वस्तू पुन्हा त्याला थंड करून बनवल्या जातात. म्हणजेच थोडक्यात काय, तर एखाद्या पदार्थाचं जे अवस्थांतर आहे या अवस्थांतराचे आपल्याला विविध प्रकारचे उपयोग जाणवतात. लक्षात आलं? तुमच्या अवस्था जी पदार्थाची अवस्था आहे त्याचं अवस्थांतर झाल्यानंतर काय काय उपयोग होतो, असे अनेक प्रकारचे उपयोग आहेत की आपल्या घरामध्ये वेगवेगळ्या वस्तू आहेत तेही पदार्थाची एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेमध्ये रूपांतर करून तयार केल्या जातात. मग या ठिकाणी आपल्याला एक छोटासा
प्रयोग पाहिजे आहे की आपल्या घरामध्ये बशी आहे, तुम्ही प्रत्यक्ष करून पाहिला हरकत नाही, बशी आहे, बशीमध्ये थोडी रेती घ्यायची आहे आणि त्यामध्ये आयोडीनचे खडे टाकायचे आहे. आयोडीन म्हणजे मीठ, आले लक्षात. आणि नंतर एक नरसाळे घेऊन ते जे नरसाळे आहे हे त्या बशीवरती म्हणजे ज्यामध्ये तुम्ही आयोडीनचे खडे आणि वाळू टाकलेले आहे त्यावर हे नरसाळे त्या बशीवर ठेवून नरसाळ्याचा वरचं जे भूच आहे किंवा वरची जी बाजू आहे ती बाजू बोळ्याने काय करायची बंद करायची की जेणेकरून त्यातून हवा बाहेर जाणार नाही किंवा बाहेरची हवा आत येणार नाही. पण नंतर काय करायचं आपल्याला की ती जी बशी आहे ती बशी स्पिरिटच्या दिव्यावर किंवा अन्य याच्यावर ठेवून त्याला उष्णता द्यायची. आणि मग उष्णता दिल्यानंतर काय होत आहे याचं आपल्याला निरीक्षण करायचे. आता या ठिकाणी प्रत्यक्ष आपण प्रयोग करत नाही पण लक्षात ठेवा की उष्णता दिल्यामुळे काय होतं कि ते जे आयोडीन आहे या आयोडीनला उष्णता मिळताच त्याचं रूपांतर द्रवात होत नाही. मग द्रवात न होता हे आयोडीन कोणत्या अवस्थेत जात तर ते जे आयोडीन आहे ते स्थायू अवस्थेमध्ये जात सॉरी स्थायू अवस्थेमध्ये असणारं जे आयोडीन आहे हे वायू अवस्थेमध्ये जात आणि त्यामुळे काय होतं पहा की उष्णता मिळताच ते जे आयोडीन आहे म्हणजेच मीठ आहे हे द्रवात न येता कशात जात वायू अवस्थेत रूपांतरित होत. पण याच्याआधी आपण काय पाहिलं की प्रत्येक पदार्थाला किंवा बहुतेक पदार्थांना आपण उष्णता दिल्यानंतर त्याला उष्णता मिळताच आधी ते स्थायू अवस्थेमध्ये असणारा पदार्थ द्रव अवस्थेत येतो आणि द्रव अवस्थेलाही अजून उष्णता देत गेला तर तो वायू अवस्थेमध्ये रूपांतरित होतो. पण मिठा बाबतीत म्हणजेच आयोडीन बाबतीत काय होतं की उष्णता दिल्यानंतर तो द्रवात येतो का द्रवात न येता डायरेक्ट तो वायू अवस्थेमध्ये जातो. म्हणजेच याचा अर्थ काय होतो की ते जर आपण निरीक्षण केलं तर ते जे आयोडीन आहे या आयोडीनचं वायू अवस्थेत रूपांतर झाल्यानंतर ते वायू ते जे तुम्ही काचेचं नरसळवरती ठेवले त्यावर आदळतात आणि थंड हवा लागल्यामुळे स्थायू मध्ये त्याचं रूपांतर होऊन ते तसेच काचेला चिपकलेले किंवा काचेला चिकटलेले दिसतात. म्हणजेच याचा अर्थ काय होतो की काही पदार्थ असे असतात की त्या पदार्थांना उष्णता दिली असता ते द्रवात रूपांतरित न होता त्याचं अवस्थांतर आपल्याला वायू अवस्थेमध्ये झालेलं दिसतं. मग असे जे पदार्थ आहेत किंवा ही जी प्रक्रिया आहे या प्रक्रियेला काय म्हटलं जातं संप्लवन. संप्लवन म्हणजे काय तुमच्या लक्षात आलं की स्थायूरूप पदार्थाचे द्रव न होता थेट वायू अवस्थेमध्ये रूपांतर होणे या अवस्थांतराला आपण संप्लवन असे म्हणतो. उदाहरणार्थ आपण काय पाहिलं मीठ पाहिलं किंवा दुसरं आपल्याला कापूर सांगता येईल. आधीही मी तुम्हाला हे उदाहरण कापूरचं सांगितलं होतं की हा जो कापूर आहे हा जर आपण देवघरामध्ये काही दिवस काही काळ काही तास ठेवला किंवा काही वेळ ठेवला की काही काळाने किंवा काही तासाने त्या ठिकाणची जी कापराची वडी आहे ही आपल्याला लहान लहान होताना झालेली दिसते आणि काही दिवसात किंवा एखाद्या दिवसामध्ये ती पूर्णपणे नष्ट होते. मग ती वडी गेली कुठे तर पहा की तो जो कापूर आहे त्या कापराला मिळालेली उष्णता तर ही उष्णता कुठून मिळाली तर ती सूर्यप्रकाशाची असेल किंवा सूर्यापासून मिळालेली असेल. या उष्णतेमुळे तो वायू काय तो कापूर आहे स्थायू अवस्थेमध्ये असणारा तो द्रवात न येता काय होतो वायू अवस्थेमध्ये जातो. ते सुद्धा एक प्रकारचं संप्लवन आहे. म्हणून आपण कापराची डबी उघडली की आपल्या लगेच काय होतो आजूबाजूला त्याचा सुगंध किंवा त्याचा वास आपल्याला जाणवतो. किंवा आपण अगरबत्ती पेटवली की अगरबत्ती हा सुद्धा एक पदार्थ आहे मग तो पेटवल्यानंतर काय होतं तो द्रवात येतो का उष्णता दिल्यानंतर त्यातला जो काही भाग आहे वायूमध्ये जाताना दिसतो. याचा अर्थ सर्वच वायू होतं असं नाही मला शेवटी तिची राख पण दिसते. पण कापूर जे आहे हे उदाहरण आपल्याला सहजपणे लक्षात येईल की ते पूर्णचे पूर्ण द्रवात न येता तिथून गायब होतं म्हणजेच नष्ट होतं. म्हणजेच याचा अर्थ काय झाला की कापराला उष्णता मिळाल्यानंतर तो द्रवात न येता त्याचं रूपांतर वायू अवस्थेमध्ये होतं. याच प्रक्रियेला काय म्हणायचं संप्लवन असे म्हणतात. म्हणजे अशा पद्धतीने पदार्थांचे जे गुणधर्म आहेत
हे गुणधर्म आपण विशेषतः पुढच्या तासाला आधी अभ्यासूया. धन्यवाद.